हॅलो फ्रेंड्स, माझे नाव वैष्णवी सूर्यवंशी। तर आज मी तुम्हाला एनएमएसचा 8 लेसन दिशा ज्ञान याविषयी काही एक्झाम्पल मी सॉल्व करून देणार आहे। तर आपण स्टार्ट करूया लेसन 8 दिशा ज्ञान एनएमएमएस। ओके, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप। ओके, तर मी आता स्टार्ट करते, आपण सुरुवात करूया। तर फर्स्ट एक्झाम्पल, ओके, मी फर्स्ट एक्झाम्पल आता राईट करते। परेश पूर्वीकडे 3 किलोमीटर चालत गेला। परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळला, नंतर तो उजवीकडे वळला, आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला। ओके, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे गेला आणि 2 किलोमीटर गेला, आणि 2 किलोमीटर गेला, परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला। ओके, तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे? ओके, तर यात काही ऑप्शन दिलेले आहेत, तर मी ऑप्शन लिहिते। कोणत्या दिशेला आहे? फर्स्ट पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। थर्ड काय? उत्तर। फोर्थ काय? दक्षिण। तर बघा, मी आता एक्झाम्पल असते। परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला, 2 किलोमीटर चालल्यानंतर परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे गेला आणि 2 किलोमीटर गेला, परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, नंतर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे? तर आपण इथे मी फर्स्ट दिशाचा एक तक्ता ड्रॉ करते, त्यावर आपल्याला समजेल। उत्तर, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय। ओके, परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला। इथं परेश आहे, इथं कोण आहे? परेश आहे। पूर्व दिशा कोणीकडे आहे?
इकडे आहे, कोणीकडे इकडे आहे, तर परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला, तर परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला, ओके, परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला, आता पूर्वेकडे म्हणजे काय, उजवी बाजूची कोणती, उजवी बाजूची कोणती, इकडे चालत गेला तर उजवी बाजूची कोणती, खालची असणार, तर नंतर तो उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला, उजवीकडे वळला आणि तो दोन किलोमीटर चालला, लेफ्टला काय करायचं, येल करायचं, राईटला आ करतात, आता दिसलंच करवळ गुंजन नदीवरची ही लेफ्ट, ओके, ही लेफ्ट, हां खालची कोणती, वरच लेफ्ट, खालची राईट, राईट लेफ्ट राईट, तर तो उजवीकडे किती किलोमीटर वळला, 2 किलोमीटर वळला, इथे मी लिहिते किती, 2 किलोमीटर वळला, उजवीकडे 2 किलोमीटर झाल्यानंतर परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, परत उजवीकडे वळून किती किलोमीटर चालला, 5 किलोमीटर चालला, आता आपली राईट साइड होती, तर इथली उजवी साइड कोणती असणार आहे, इथली उजवी साइड कोणती असणार आहे, इकडची असणार आहे ना, मग इकडे 5 किलोमीटर वळला, मध्ये आर नाही ना, 5 किलोमीटर वळला उजवीकडे, 5 किलोमीटर झाला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला, रेडी डावी, डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला, इथे थांबला 2 किलोमीटर गेला, वळून 3 किलोमीटर गेल्यानंतर तो आरंभस्थानापासून परत डावीकडे 3 किलोमीटर गेला, परत डावीकडे किती किलोमीटर गेला, 3 किलोमीटर गेला, मग इथे डावी साइड कोणती असणार आहे, वरची असणार आहे ना, तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे, परेशने इथून चालायला सुरुवात स्टार्ट केली, नंतर तो इकडे गेला, इकडे किती किलोमीटर गेला, 3 किलोमीटर, नंतर उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला, परत उजवीकडे वळला, 5 किलोमीटर गेला, नंतर तो परत खाली 2 किलोमीटर वळला, परत इकडे 3 किलोमीटर गेला, तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे, ही वरची साइड कोणती आहे, उत्तर, खालची दक्षिण, पूर्व, पश्चिम, तर तो कोणत्या साइडला आहे, खालची साइड कोणती, दक्षिण, तर तो आरंभस्थान हे आहे आपलं, इथं आपला एंड झाला, तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे, तर याचा आंसर कोणता आहे, दक्षिण, इथं फोर्थ ऑप्शन, दक्षिण आंसर, दक्षिण, ओके, आता मी इतर सेकंड एक्झाम्पल आता ड्रॉ करते, ओके, थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेल्यानंतर, सेकंड एक्झाम्पल, थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेल्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला, उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला, मग उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चालला, मग उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर
चालला. फिर बस करत जावळत नाही फिर. हो सर. 2 किलोमीटर चालला. परत उजीकडे 2 किलोमीटर चालला. परत उजवीकडे 2 किलोमीटर चालला. परत उजवीकडे 2 किलोमीटर चालला. तर त्याच्या मागील दिशा कोणती? तर त्याच्या मागील दिशा कोणती? वन टू थ्री फोर. ऑप्शन नंबर फर्स्ट पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूर्व सेकंड पश्चिम थर्ड उत्तर फोर्थ दक्षिण. ओके आपले एक्झाम्पल ऑप्शन पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आता हा थॉमस नावाचा मुलगा आहे तो काही दिशा कन्वर्ट करून तो चालत गेलेला आहे. तर तो जी दिशा कन्वर्ट करून चालत गेलेला आहे तो ज्या दिशेला पोहोचला त्याच्या मागच्या बाजूची आपल्याला दिशा विचारलेली आहे. तर त्याने ऑप्शन मध्ये काय दिले आपल्या फर्स्ट पूर्व दिली पश्चिम सेकंड थर्ड उत्तर फोर्थ दक्षिण. तर आता आपण इथून स्टार्ट करू. थॉमस इथे थॉमस नावाचा मुलगा इथे उभा आहे. हा इथे थॉमस नावाचा मुलगा उभा आहे. थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेल्यानंतर थॉमस 3 किलोमीटर कुठे गेला? उत्तरेला. उत्तर दिशा कोणती असते? अप्पर साइडची असते ना. तर थॉमस उभा आहे. थॉमस 3 किलोमीटर इथं बघा. ओके उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व. वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय. ओके थॉमस नावाचा मुलगा उभा आहे. तिथे थॉमस नावाचा मुलगा उभा आहे. तो 3 किलोमीटर उतरलेला. 3 किलोमीटर उतरलेला म्हणजे वरती वरती तो 3 किलोमीटर गेला ना. 3 किलोमीटर उतरल्या गेल्यानंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे उजवी बाजू इकडची आहे. उजवीकडे वळून किती? 3 किलोमीटर चालत गेला. 3 किलोमीटर चालत गेला. मग उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर झाला. तो परत उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर झाला. 5 किलोमीटर झाला. परत उजवीकडे वळला. इकडे बघा इकडे लेफ्ट साइड इकडे राइट साइड. तो इथून परत उजवीकडे वळला राइट साइड तर आणि 5 किलोमीटर झाला. परत उजवीकडे 5 नंतर उजवीकडे वळला 5 किलोमीटर झाला. परत उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर झाला. इकडे परत उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर झाला. तो इथून परत उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. त्यानंतर परत तो पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. मग इथून उजवी बाजू वरची आहे. परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. तर चला मी असे इथं आहे दाखवते. परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. नंतर परत तो उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. ओके परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चला. इथे बघा इथून परत उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर तो थांबला. इथे काय झाला? तो थांबला. तर त्याच्या मागची दिशा कोणती? बघा तो त्याने इथून थॉमस इथून 3 किलोमीटर चालायला सुरुवात केली. नंतर तो परत इकडल्या साईडने वळला. नंतर तो परत राईट साईडने वळला. इथून परत तो राईट साईडने वळला. नंतर इथून 2 किलोमीटर. नंतर इथून 2 किलोमीटर. तर तो ज्या दिशेला आहे ना त्याच्या मागची दिशा त्याने आपल्याला विचारलेली आहे. तर बघा त्याने इथून स्टार्ट केला. त्याने इथून या पॉईंट पासून त्याने स्टार्ट केलेला आहे. आणि ॲरो मी त्या ॲरो दाखवला ना तो तिथे थांबलेला आहे. तर त्याच्या मागची साईडची दिशा त्याने विचारलेली आहे. तर इकडे दिशा कोणती आहे? इथं दाखवली ना मी. इकडे दिशा कोणती आहे? पूर्व. तर त्याच्या मागची दिशा कोणती? पश्चिम असणार आहे ना. पण तू मागं पश्चिम दिशेला थांबला. तर ऑप्शन मध्ये पश्चिम कुठे आहे? सेकंड नंबरला आहे. तर ऑप्शन आपला सेकंड राईट असणार आहे. आन्सर पश्चिम. थॉमसच्या मागची दिशा कोणती असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. तर आपल्या सेकंड एक्झाम्पलचं सेकंड आन्सर असणार आहे पश्चिम. आता मी थर्ड एक्झाम्पल स्टार्ट करते. ओके आपले सेकंड एक्झाम्पल झालेले आहे. आता थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आपलं काय आहे? यात दोन क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन थर्ड
and question 4. ओके या थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. तर थर्ड क्वेश्चन मी लिहिते, किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे सरळ. किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे सरळ 400 मीटर. पडून दक्षिणेकडे सरळ 400 मीटर चालत गेला. 400 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर. ओके नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर सरळ चालत गेला व तो तिथे थांबला. सरळ चालत गेला व तो तेथे थांबला. तर आता यात आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड. ओके क्वेश्चन नंबर थर्ड, किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे. किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे. ओके ऑप्शन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 700 मीटर, सेकंड 500 मीटर, थर्ड 200 मीटर, फोर्थ नंबरचं 144 मीटर. 144 मीटर. तर बघा, एक किशोर नावाचा मुलगा आहे. किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे सरळ 400 मीटर चालत गेला. तो शाळेत पडला आणि दक्षिणेकडे सरळ 400 मीटर चालत गेला, म्हणजे इथली दक्षिण दिशा, दक्षिणेकडे इथे शाळा आहे त्याची. शाळेतून सरळ तो दक्षिणेकडे 400 किलोमीटर गेला. नंतर तो डावीकडे वळून 300 किलोमीटर चालला. मीटर चालला, किलोमीटर नाही मीटर चालला. नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर चालला. नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर चालला. दक्षिणेच्या डावीकडे दिशा कोणती? ही. 300 मीटर चालला व तो तिथे थांबला. तर तो शाळेपासून किती अंतरावर आहे. शाळेपासून किती अंतरावर, तर आपण त्याला काढूया. इथे किशोर थांबलेला आहे. इथं किशोर थांबलेला आहे. तो किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे 400 मीटर. दक्षिणेकडे किती मीटर? 400 मीटर चाललेलं आहे. इथं दक्षिण, दक्षिणेकडून दक्षिणेकडे 400 किलोमीटर. दक्षिण कुठे राहते? खाली राहते. दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेले. लिहिते मी 400 मीटर. किशोर दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेला व तो डावीकडे वळून 300 मीटर चालत गेला. सरळ चालत गेला. डावी दिशा कोणती आहे दक्षिणेकडली? इकडली आहे. तर तो डावीकडे 300 मीटर चालत गेला व तो तिथे थांबला. इथे किती? 300 मीटर. ओके, तो खाली किशोर दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेला व तो डावीकडे वळला 300 मीटर चालत गेला. तर तो शाळेपासून किती अंतरावर आहे? बघा, इथं किशोरची शाळा आहे. इथं किशोर आहे, तर तो त्याच्या शाळेपासून त्याची इतके अंतर किती म्हणते? तो किती अंतरावर आहे? तर बघा, हा काय तयार झाला? काटकोन तयार झाला. इथून इथपर्यंत त्याची शाळा कुठे आहे? इथे आहे. किशोर कुठे आहे? इथं. मग आपली एवढं डिस्टन्स मध्ये काढावं लागेल. तर तो काटकोन तयार झाला. काटकोनचं सूत्र काय? हायपोटेनस इज इक्वल्स टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. तर बघा, मी इथे लिहिते हायपोटेनस इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर बिफोर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपला बेस म्हणजे किती? पाय. आपला पाय किती आहे? 300 मीटरचा आहे. 300 मीटरचा वर्ग प्लस आपली हाईट किती आहे? ही आपली उभी हाईट झाली. हाईट आपली किती? 400 मीटरची आहे. तर 400 मीटरचा वर्ग. ओके, तर मी ती करते. ओके, 300 वर्ग किती? 9000. किती? 9000 प्लस. ओके, तर आपण याची ऍडिशन करूया. आपण स्क्वेअर तर करून घेतले, आता ऍडिशन करूया.
ओके ऍडिशनली तर याला वर्ग स्क्वेअर रूट काढता अंडर रूट मध्ये येतं तर कशाचा स्क्वेअर आहे हा कशाचा स्क्वेअर आहे तर बघूया शॉर्ट 25 कशाचा स्क्वेअर आहे पायचा स्क्वेअर आहे पाय घेते या 20 पैकी 10 घ्यायचा घेतला या 20 पैकी 1 घ्या घेतला की झाले 500 म्हणजे की 500 तर तो शाळेपासून किती अंतरावर आहे 500 मीटरवर आहे किती अंतरावर आहे 500 मीटर काटकोन जर तयार झाला तर आपल्याला हायपोटेनस इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल कारण की इथं राइट अँगल तयार झाला राइट अँगलचा हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून असं अंतर काढायचं आहे तर तो किती अंतरावर आहे शाळेपासून 500 मीटर अंतरावर आहे 500 मीटर कुठे ऑप्शन नंबर सेकंड बी किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे 500 मीटर ओके सेकंड आपला थर्ड एग्जांपल सॉल्व झालेला आहे आता आपण फोर्थ बघूया मी क्लीन कर द्या थर्ड एग्जांपल आपली सॉल्व करून झालेली आहे आता फोर्थ एग्जांपल त्याच्यापासून आता शाळा कोणत्या दिशेस आहे ऑप्शन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ओके उत्तर पश्चिम वायव्य अग्नेय उत्तर पश्चिम वायव्य अग्नेय तर बघा किशोरच्या एक्झाम्पलच्या हा क्वेश्चन रिलेटेड आहे मी इरेज केला आता किशोर इथं होता दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेला ओके नंतर तो उजवीकडे गेला तो 300 मीटर चालला इथं तो थांबला ओके किशोर दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेला नंतर तो वळला तो उजवीकडे वळला आणि 300 मीटर चालत गेला तर तो त्याच्यापासून आता शाळा किती मीटर किती आहे येस फॉर स्कूल के फॉर किशोर इथं स्कूल आहे ते किशोर तर त्याच्यापासून आता शाळा कोणत्या दिशेला आहे किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला आहे ही दिशा कोणती आहे इथली इथली दिशा कोणती आहे हे बघा किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला म्हणते त्याच्यापासून म्हणजे की किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला येते किशोर किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला येते कोणती दिशा येते वायव्य दिशा येते इथं कोणती येते वायव्य तिरकस कोणती वायव्य इथं उत्तर इथं दक्षिण ओके नंतर बाकी दिशा इथं वायव्य तर किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला इकडे तिरकस जाते ना बघा इथं किशोर किशोरपासून इथं शाळा इथं कोणती दिशा आहे वायव्य दिशा आहे पण किशोरपासून शाळा कोणत्या दिशेला असणार आहे वायव्य दिशेला तर वायव्य कुठे आहे थर्ड ऑप्शन वायव्य ओके किशोर पासून शाळा कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला आहे ओके आपलं फोर्थ सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे आता मी रेज करते क्वेश्चन फिफ्थ अँड क्वेश्चन सिक्स ओके क्वेश्चन आता फिफ्थ रझाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 किलोमीटर जाऊन दक्षिणेकडे 50 मीटर जाऊन दक्षिणेकडे 50 मीटर जाऊन डावीकडे वळतो आणि डावीकडे वळतो डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो रझाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 मीटर जाऊन डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो नंतर उत्तरेकडे वळतो ओके तो नंतर उत्तरेकडे वळतो नंतर कुठे वळतो उत्तरेकडे नंतर तो उत्तरेकडे वळतो
नंतर आता उत्तरेकडे वळतो आणि आणि तो 43 मीटर जातो आणि तो 43 मीटर जातो आणि त्यानंतर घराकडे चालण्यास सुरुवात करतो आणि त्यानंतर घराकडे चालण्यास सुरुवात करतो तर इथे तर देणे म्हणजे खाली काही क्वेश्चन आहे क्वेश्चन आहेत ओके तर बघा फिफ्थ क्वेश्चन इथून स्टार्ट होते आपला क्वेश्चन्सला तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल रझाक अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल रझाक अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेने चालत असेल क्वेश्चन मार्क इथे काही ऑप्शन दिले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ओके पूर्व वायव्य उत्तर अग्नेय पूर्व वायव्य उत्तर आणि अग्नेय तर बघा रझाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 मीटर जाऊन डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो नंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 43 मीटर जातो आणि त्यानंतर घराकडे चालण्यास सुरुवात करतो तर तो शेवटी जो अंतिम टप्पा असेल ना घराकडे चालण्यास सुरुवात करतो तर तो त्या टप्प्यात कोणत्या दिशेला आहे असे विचारते तर आपल्याला असं ऑप्शन दिले आहेत तो पूर्व दिशेला असेल का तो वायव्य दिशेला असेल का तो उत्तर दिशेला असेल का तो अग्नेय दिशेला असेल तर बघा मी तुम्हाला सांगते इथे रझाक आहे इथे रझाक नावाचा मुलगा आहे इथे काढते इथे रझाक आहे डॉट म्हणजे रझाक रझाक त्याच्या घरापासून रझाक त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 किलोमीटर जातो रझाक इथं घर आहे हाऊस रझाक इथं घर आहे तर तो त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 50 मीटर जातो दक्षिण कोणती खालची दिशा बघा दक्षिण खालची दिशा तर तो दक्षिणेकडे किती जातो 50 मीटर अंतरावर जातो किती 50 मीटर अंतरावर जातो आता मी तिथे सुद्धा 50 मीटर अंतरावर जाऊन डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो आता दक्षिण दक्षिण डावी दिशा कोणती इकडे दिशा आहे ना तर तो दक्षिणेकडे डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो तर मी काय जाते 24 मीटर जातो इथे खाली लिहिले सुद्धा 24 मीटर 24 मीटर जातो नंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 43 मीटर जातो 43 मीटर जातो इथे 50 मीटर आहे आता 50 मोठं की 43 मोठं 50 मोठं मग 43 खालीच येणार ना मग बघा इथे मी 50 घेतो ओके तो 50 मीटर जातो तो डावीकडे वळतो 24 मीटर जातो आणि नंतर तो वर 43 मीटर जातो तर तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेला असणार आहे 43 मीटर जातो तर बघा उत्तरेकडे तो 43 मीटर वळत जातो इथं उत्तर इथं असणार आहे 50 इथं जास्त असणार आहे मग कमी सात ना कमी 43 तो घराकडे चालण्यास सुरुवात करतो आता रझाकचं घर इथं आहे ना तो इथे खालीच असणार आहे मग तो असा सुरुवात करतो जायला तर तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेला असणार आहे बघा रझाक इथं आहे तर तो इथे इथे त्याचं घर आहे तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेला असणार आहे इथे त्याचं घर आहे मग इथली कोणती दिशा आहे वायव्य दिशा आहे बघा इथली वायव्य इथली ईशान्य सब दिशा सांगते मी तुम्हाला इकडे कोणती असणार आहे नैऋत्य ओके इकडली नैऋत्य इकडली आग्नेय तर बघा तो इथं पोहोचतो 43 मीटर जातो उत्तरेकडे तिथून तो घराकडे चालण्यास सुरुवात करतो त्याचा घराकडे चालण्यास सुरुवात करतो तिथं पोहोचून जाईल ना तो मग तो अंतिम टप्प्यात कोणत्या दिशेला असणार आहे वायव्य दिशेला असणार आहे इथली कोणती दिशा आहे वायव्य दिशा आहे तर आन्सर सेकंड वायव्य दिशा बघा तुम्ही इथं इथून तो इथे चालण्यास सुरुवात करतो तर वायव्य दिशा आन्सर आन्सर असणार आहे तर सेकंड आन्सर नंबर सेकंड वायव्य तो अंतिम टप्प्यात त्याचा कोणत्या दिशेला असणार आहे वायव्य दिशेला असणार आहे तर बघा फिफ्थ एक्झाम्पल आपण सॉल्व करून झाले याच्याशी रिलेटेड सिक्स्थ एक्झाम्पल दिलेले आहे तर बघा सिक्स्थ क्वेश्चन तो घर तो परतण्यापर्यंत एकूण किती मीटर अंतर चालेल तो परतण्यापर्यंत एकूण किती मीटर अंतर चालेल
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ओके 142 152 148 विद्यार्थी मित्रांनो गणिताचं वाचन कसं करायचं रजाकच्या घराबद्दल दक्षिणे 50 मीटर जाऊन डावीकडे वळतो आणि 24 मीटर जातो नंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 43 मीटर जातो आता घराकडे चालण्यास सुरुवात करतो तर तो परतण्यापूर्वी एकूण किती मीटर आत झाले हां तर याला दोन प्रकार सोडतात असे विचारलं जातं पण एक्झाम मध्ये किंवा दुसऱ्या अँगलला पण विचारलं जाते हे जर त्यानं अंतर विचारलं होतं तिने बरोबर केलं ओके वैष्णवीचं बरोबर आहे या अँगलला गेलं तर पण बऱ्याच वेळा काय होते माहिती आहे का हे डिस्टन्स एवढं विचारते की इथून इथपर्यंत अंतर किती आहे आलं लक्षात म्हणजे तो परतण्यापूर्वी जो इथं पोहोचला होता आणि त्यानं दिशा चेंज केली आणि तो परतण्यापूर्वी डिस्टन्स किती असेल असं विचारलं तर नक्कीच काटकोन त्रिकोण येते ओके तर तिचं योग्य आहे गणिताप्रमाणे आणि जे मी तुम्हाला पायथागोरस थेरम सांगितलं यासाठी सांगितला पायथागोरस थेरमच्या माध्यमातून तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं असतं तर खास करून दिशेचे गणित डायरेक्शनचे गणित पायथागोरस थेरम डिस्टन्स कारण डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू काढायची असते मग डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू म्हणजेच आपला डायगोनल्स किंवा हायपोटेन्स काढावं लागतं ओके तर नेहमीच पायथागोरस थेरम यासाठी महत्त्वाचं ओके यानंतर जवळपास वैशिष्ट्य 5 ग्रंथ घेतले आहेत गणित लिहिणे आणि सॉल्व्ह करणे ह्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो तर हा व्हिडिओ आपण नेक्स्ट सेकंड भागामध्ये घेतो ओके कारण व्हिडिओ लेंथी होतो तर अशा पद्धतीनं
या याचे जवळपास चार पार्ट कंटिन्यू होतील पण यानंतरचे. ओके, धन्यवाद. सेकंड पार्ट.